जाऊया पुढच्या बातमीकडे. नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर आज आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. यापूर्वी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा करून मगच प्रवेश करायचा की नाही याबाबत निर्णय घेऊ असं सांगितलेलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये त्या आपमधल्या प्रवेशाबाबत बोलणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तर दुसरीकडे आपसुद्धा या संदर्भात बैठक घेऊन मेधा पाटकर यांच्या प्रवेशाबाबत विचार मंथन करते. तर अरविंद केजरीवाल यांना दिल्लीमध्ये जनलोकपालच्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातून अण्णा हजारेंबरोबर मेधा पाटकरांनी पण साथ दिली आहे. आज महाराष्ट्रामध्ये आम आदमी पक्षाला एक चेहरा म्हणून मेधा पाटकर यांच्या रूपानं मिळण्याची शक्यता आहे. मेधाताईंनी राष्ट्रीय समन्वय जन आंदोलनाच्या माध्यमातून अनेक आंदोलनं उभी केलेली आहेत. मेधा पाटकरांबरोबर तब्बल 250 ते 300 जन आंदोलन विविध संस्थांनी संघटनेच्या माध्यमातून जोडलेली आहेत. त्यामुळे मेधा पाटकर आम आदमी पक्षामध्ये आल्यास हा मोठा आधार त्यांच्या पक्षाला लाभणार आहे. मेधाताईंचे नर्मदा बचाव आंदोलन असेल, महाराष्ट्रामध्ये लवासा विरोधात विदर्भातलं गोसीखुर्द, मराठवाड्यामध्ये जायकवाडी धरणग्रस्तांनी केलेलं आंदोलन असेल, तर मुंबईमधून घर बचाव आंदोलनातून मेधा पाटकरांनी मोठी पकड घेतलेली होती. त्यामुळे या जन आंदोलनातल्या नेतृत्वाचं बळ आता आम आदमी पक्षालाही लाभणार आहे. मेधा पाटकर यांच्याबरोबर महाराष्ट्रातील कष्टकरी, शेतकरी आणि आदिवासी असा मोठा समाज आहे. मेधा पाटकरांनी आजपर्यंत मुंबईमध्ये झोपडपट्टीवासियांसाठी आंदोलनं केली. महाराष्ट्रामध्ये विदर्भ, मराठवाडा, कोकण या भागात सुद्धा शेतकऱ्यांच्या जमिनी विविध प्रकल्पग्रस्तांसाठी त्यांनी आंदोलनं उभारलेली आहेत. मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या विरोधात त्यांनी उभारलेलं आंदोलन पाहता आम आदमी पक्षाला महाराष्ट्रात हवा असलेला एक सर्वसमावेशक आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहीत असलेलं नेतृत्व मेधाताईंच्या माध्यमातून आम आदमी पक्षाला लाभू शकेल. यासंदर्भात आणखी माहिती जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी अमित जोशी सध्या आपल्या बरोबर आहेत. अमित, मेधा पाटकर जर आपमध्ये गेल्या तर निश्चित महाराष्ट्रामध्ये आपसाठी एक चांगला चेहरा मिळेल. काय एकंदरीत ह्या वाटचालीविषयी सांगता येईल, काही अपडेट्स मिळतात का या बाबतीत? साधारण 2:00 सुमारास आझाद मैदानावर, सीएसटी जवळ आझाद मैदानावर मेधा पाटकर आणि आम आदमी पार्टी यांची संयुक्तरित्या पत्रकार परिषद आहे. या संदर्भातल्या पत्रकार परिषदेत काय अजेंडा असेल, काय नक्की पत्रकारांना सांगायचंय, प्रसार माध्यमांना सांगायचंय, याची खलबत आज सकाळपासून चालू आहेत. मेधा पाटकर आणि आम आदमी पार्टीचे नेते कार्यकर्ते एकत्र बसलेले आहेत. मात्र ही गोष्ट अजून स्पष्ट नाही की मेधा पाटकर नक्की कुठल्या मुद्द्यांवर आम आदमी पार्टी जॉईन करणार आहेत, का त्यांना पाठिंबा देणार आहेत, आणि आम आदमी पार्टी कशा प्रकारे मेधा पाटकर यांचं सहाय्य घेणार आहेत, या सगळ्या गोष्टी 2 वाजता स्पष्ट होतील. मात्र एक मात्र निश्चित आहे की मेधा पाटकर या पुढच्या काळामध्ये आम आदमी पार्टी बरोबर असणार आहेत, आणि त्यानिमित्ताने महाराष्ट्रात आम आदमी पार्टीला चेहरा नव्हता, तो मेधा पाटकर यांच्या रूपाने मिळणार आहे. नक्कीच अमित, तुमच्याकडून अपडेट्स या बाबतीतल्या घेत राहणार आहोत. 2 वाजता ही महत्वाची एक पत्रकार परिषद होईल आणि त्यामध्ये मेधा पाटकर नेमक्या काय मुद्द्यांवर बोलतात, काय मुद्द्यांवर आम आदमी पार्टीला पाठिंबा देतायत, का पक्षामध्ये प्रवेश करतायत, ते सगळं समोर येणार आहे. धन्यवाद अमित दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल. झी 24 तास एक पाऊल पुढे.